संग्रामपूर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या 70 फूट खोल विहिरीत वार्ड मध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी 2 नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले. या घटनेमुळे नगर प्रशासनामध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी रात्री 2 वाजता विहिरीत उतरून उपोषणाला सुरुवात केली. वॉर्ड क्रमांक 7 मधील विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे असा इशारा सुद्धा देण्यात आलाय. तहसील शासकीय निवासस्थानचे सांडपाणी सरळ वस्तीमध्ये येत असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नाली बांधकाम करून नाल्यांचे काम अपूर्ण ठेवल्यामुळं सर्वत्र अस्वच्छता झाली आहे. रस्ता अजिबात नाही आहे. तात्काळ रस्ते तयार करावेत. माता रमाई रघुकुल योजनेचे पैसे थकित आहेत, ते पैसे देखील लवकर मिळावेत. या सर्व मागण्यांचं निवेदन सर्व शासकीय स्तरांवर वारंवार देऊन देखील मागण्यांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे 70 फूट खोल विहिरीत वॉर्ड मधील 2 नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाहीये तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.